नमस्कार, मी हर्षाली। बातमीपत्रात आपलं स्वागत। नजर टाकूयाच्या हेडलाईन्सवर। सामाजिक एकोपा जपण्यासाठी राजकीय कार्यकर्त्यांनी पक्ष विरहित काम करण्याची गरज, नरेश पाटील यांचे प्रतिपादन। खालापूर न्यायालयाच्या परिसराची वकिलांकडून स्वच्छता। पेण तालुक्यावर धुक्यांची चादर, रस्ते हरवले धुक्यात। सरकारचे लेखी आश्वासन, विरीतील धनगर आंदोलकांनी उपोषण सोडले। पेण तालुक्यात अनंत चतुर्थीच्या बाप्पाला भावपूर्ण वातावरणात निरोप। पाताळगंगा रोटरी क्लबचा स्तुत्य उपक्रम, निर्माल्यापासून कंपोस्ट खत तयार करणार। आपला समाज उत्सवप्रिय असल्याने सण उत्सवात सामाजिक बांधिलकी जपली पाहिजे। राजकीय कार्यकर्त्यांनी पक्ष विहिरीत काम केले तर खऱ्या अर्थाने सामाजिक कार्य केल्याचे समाधान प्राप्त होईल आणि सामाजिक एकोप्याची भावना जपली जाईल, असे प्रतिपादन राष्ट्रवादीचे तालुका अध्यक्ष नरेश पाटील यांनी घरगुती गणेश उत्सव सजावट स्पर्धा पारितोषिक वितरण सोहळ्यात बोलताना केले आहे। सामाजिक संदेश देणाऱ्या देखाव्यांचे नरेश पाटील यांनी कौतुक करत सामाजिक संदेश देणाऱ्या देखाव्यातून खऱ्या अर्थाने समाज प्रबोधनाचे काम होत असते, असे नरेश पाटील यांनी सांगितले। सामाजिक भावना आपण सगळ्यांनी जपली पाहिजे, एकोप्याची भावना जपली पाहिजे, माणसा माणसांचं प्रेम ते वाढलं पाहिजे। सांस्कृतिक कार्यक्रम ज्यावेळी घेतो, आपला समाज हा उत्सवप्रिय समाज आहे। एखाद्या उत्सवामध्ये लोक ज्या भावनेतून एकत्र जमतात, तशा प्रकारे इतर कोणत्याही कार्यक्रमाला लोकांमध्ये ती जागरूक करत असते। उत्सवप्रिय समाजामध्ये आपण गणपती सारख्या सणाला तर फार मोठ्या प्रमाणात आपण सारेजण कुटुंबातील असतील, गावातील असतील, तालुक्यातील सर्व नागरिक एकत्रित सध्या जमत असतो आणि त्यातून आपल्याला एक प्रेमाचा संदेश, एकोप्याचा संदेश, देशाबद्दल अभिमान बाळगण्याचा संदेश, या साऱ्या गोष्टी आपण सारेने एकत्रितरित्या राबवाव्यात। भविष्यात देखील आपण असे चांगले उपक्रम घ्यावेत। आणि आज त्या स्पर्धेमध्ये मला माहिती नाही, त्यांना सांगितलं होतं मी याच्या या स्पर्धेमध्ये कुठेही तुम्हाला सांगता येणार नाही की कोणताही देखावा वागायला येणार नाही। तुम्ही पार्सिपेटीने करता, ज्याचा चांगला देखावा असेल त्याला तुम्ही बक्षीस द्यायचं आहे। मी कुठेही तुम्हाला याच्यामध्ये सुचवायला येणार नाही। कोणाला बक्षीस मिळाले हे मला आज देखील माहिती नाही आहे, कारण मला ते सांगायला येत होते पण मी त्याच्यामध्ये पडलो नाही। ज्या कोणाला बक्षीस मिळणार आहे त्या सगळ्यांचं कौतुक करतो। परंतु नरेश पाटील सामाजिक प्रतिष्ठानच्या वतीने घरगुती गणेश उत्सव सजावट स्पर्धा खालापूर तालुक्यात आयोजित करण्यात आली होती। स्पर्धेतील उत्कृष्ट देखावे केलेल्या स्पर्धकांना बक्षीस वितरण सोहळा राष्ट्रवादी संपर्क कार्यालय ढेकू येथे आयोजित करण्यात आला होता। या प्रसंगी वडवळ ग्रामपंचायतीचे माजी सरपंच जितेंद्र सकपाळ, साजगावचे सरपंच विनोद खवळे, होनाडचे माजी उपसरपंच प्रकाश पाटील, राकेश जाधव, लक्ष्मण मरागजे, राकेश देशमुख, समीर देशमुख, वडवळचे सरपंच ज्ञानेश्वर सुतार, दिलीप सुगदरे, भालचंद्र पाटील, मिनल पाटील, जगदीश मरागजे, रमेश पाटील उपस्थित होते। संदीप ओव्हाळ, संवाद मराठी लाईव्ह, खालापूर। राष्ट्रपिता महात्मा गांधी यांच्या जयंतीचे औचित्य साधत खालापूर न्यायालयात न्यायाधीश आणि वकील वर्गाने स्वच्छता मोहीम राबवत न्यायालयाचा परिसर स्वच्छ केला आहे। खालापूर न्यायालयातील न्यायाधीश आर डी वाबले, सहदिवाणी न्यायाधीश पी एम माणे, सहदिवाणी न्यायाधीश श्रीमती एल के सकपाळ आणि युवा वकील संघटना अध्यक्ष ॲडव्होकेट सचिन चाळके यांच्या उपस्थितीत खालापूर न्यायालयाचा परिसर स्वच्छ करण्यात आला। यावेळी उपाध्यक्ष ॲडव्होकेट सोमनाथ दळवी, ॲडव्होकेट जयेश तावडे, बार असोसिएशनचे सदस्य मिलिंद सुरावकर, सत्यवान वाडेकर, स्वाती म्हात्रे, मनोज पाटील, पूजा सुर्वे, रिंकू पाटील, श्वेता बाम, हर्षद पाटील, ऋता सरगे यांच्यासह न्यायालयीन कर्मचारी, एस आर आपटे, सहअधीक्षक दिलीप खोत, दिनेश राठोड, ललित कांबळे, कुणाल पाटील, ज्योती दाते, अशोक माळी, जगदीश चौधरी, अमीन पोरवाल उपस्थित होते। ब्युरो रिपोर्ट, संवाद मराठी लाईव्ह, खालापूर। मागील 2 दिवसांपासून पेण तालुक्यात पहाटेच्या सुमारास धुक्याचे प्रमाण वाढले आहे। थंडी वाढत असताना सकाळी दूरपर्यंत धुके दाटले आहे। तालुक्यातील रस्ते आणि इमारती धुक्यांमध्ये हरवून गेल्याचे चित्र आहे।
सकाळी फेरफटका मारण्यासाठी घराबाहेर पडलेल्या नागरिकांनी या धुक्याचा आनंद घेतला. मागील 2 दिवसांपासून पेनमध्ये थंडी वाढत आहे. संपूर्ण पेन तालुका धुक्याखाली झाकुळला आहे. धुके इतके दाट होते की काही अंतरावरचेही दिसत नव्हते. पहाटे घराबाहेर पडलेल्या पेनकरांनी धुक्याचा मनमुरात आनंद लुटला. ब्युरो रिपोर्ट, संवाद मराठी लाईव्ह, पेन. महाराष्ट्रातील धनगर समाजाला एसटी आरक्षण मिळावे म्हणून पाथर्डी तालुक्यातील मिरी येथे ज्येष्ठ नेते राजू मामा तागड आणि बाळासाहेब कोळसे 17 सप्टेंबर पासून उपोषणाला बसले होते. महाराष्ट्र शासनाने 50 दिवसात आरक्षण देऊ असे लेखी आश्वासन दिल्याने दोघांनी उपोषण सोडले आहे. भाजपचे माजी आमदार बाळासाहेब मुरकुटे, केदारेश्वर कारखान्याचे माजी चेअरमन प्रतापराव ढाकणे, राष्ट्रवादीचे राहुरीचे आमदार प्राजक्त तनपुरे आणि धनगर समाजाचे शेगाव तालुक्याचे नेते जगन्नाथ गावडे यांच्या हस्ते सरबत पाजून या उपोषण आंदोलनाची सांगता झाली. सुनील नजन, संवाद मराठी लाईव्ह, अहमदनगर. पेन तालुक्यात भावपूर्ण वातावरणात गणपती बाप्पाला निरोप देण्यात आला. कुठे ढोल ताशाचा गजर, गुलाल फुलांची उधळण, भजनाच्या तालावर वाजत गाजत गणपती बाप्पाच्या जयघोषात नदी तलाव खाडी आणि समुद्र किनारी गणपती बाप्पाचे विसर्जन करण्यात आले. पेन तालुक्यातील ग्रामीण आणि शहरी भागात गणेश उत्सव मोठ्या भक्तिभावाने साजरा करण्यात आला. अनंत चतुर्थीच्या गणपती बाप्पाला निरोप देण्यात आला. विसर्जन सुरळीत पार पडावे यासाठी पोलीस प्रशासनासह स्थानिक प्रशासनाने खबरदारी घेतली होती. निर्माल्य गोळा करण्यासाठी निर्माल्य कलश ठिकठिकाणी ठेवण्यात आले होते. किरण बांधणकर, संवाद मराठी लाईव्ह, पेन. दरवर्षी गणेश विसर्जनाच्या वेळी हार फुले पाताळगंगा नदीत टाकली जातात. निर्माल्याने नद्या गुदमरतात, प्रदूषित होतात. रोटरी क्लब पाताळगंगा यांनी विसर्जन दिवसात निर्माल्य नदीकाठी गोळा करण्याचा आणि थेट नदीत फेकण्याचा फ्लॅगशिप प्रकल्प सुरू केला आहे. गोळा केलेली फुले आणि हार नंतर वेगळे केले जातात आणि कंपोस्ट तयार करण्यासाठी वापरले जातात. रोटरी क्लब अध्यक्ष रेशमा कुरुप यांनी माहिती दिली. गणेश विसर्जनाच्या 4 दिवसात सुमारे 10 टन फुले गोळा करून नदीत फेकण्यापासून वाचू शकलो. हे सर्व निर्माल्य एका खड्ड्यात टाकून त्याचे कंपोस्टमध्ये रूपांतर करून जे नंतर बागकामासाठी वापरले जाईल. राकेश खराडे, संवाद मराठी लाईव्ह, रसायन. बातमीपत्रात आपण इथेच थांबतो. भेटूया पुढील बातमीपत्रात. तोपर्यंत नमस्कार. श्री गणपती संस्थान महड, तालुका खालापूर, जिल्हा रायगड. श्री वरदविनायकाच्या भक्तांसाठी भक्तनिवासाची सोय, स्वच्छता आणि 24 तास गरम पाणी. सीसीटीव्हीची नजर. आगाऊ नोंदणीसाठी संपर्क करा 0121926912 72 76 37 54.